दंडवत प्रणाम। महात्मा सतीश दादा गुरु भोजरस बाबाजी अमृत है। अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक। प्रथमतया मार्गासे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो। विद्यागुरुवर या आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभाग असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉल नंबर आहे 94052575। दंडवत प्रणाम। गेल्या बऱ्याच दिवसापासून आपली ही ऑनलाईन पोथी आहे लीळाचरित्र आहे हे बंद होतं। याचं एक कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, श्री गोपालकृष्ण मंदिर उद्घाटन पंचपर्व सोहळा, सन्नत दीक्षाविधी, मूर्ती स्थापना, कलशारोहण, 125,000 पुष्पांची पूजा आणि पंचवतार उपहार आदी विविध सोहळे दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेले आहे आणि त्या कार्यानिमित्त आपली ही पोथी बंद होती। परंतु आता पूर्वरतपणे आपल्या या पोथीला प्रारंभ होतो आहे। प्रथमता या सोहळ्यामध्ये ज्यांना भजन पूजनाची सेवा घडलेली आहे त्यांना अशाच प्रकारची सेवा घडो, त्यांचा उत्तम अधिकार वाढो, ज्ञानाचा प्रेमाचा अधिकार त्यांचा वाढो अशी भगवंताला प्रार्थना करतो। आणि ज्यांना काही सेवा करता आली नाही, ज्यांनी अडथळे जोडलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांची जे काही अडथळे आहेत ते दूर हो आणि त्यांना सुद्धा सेवा करण्याची संधी मिळो अशी भगवंताला प्रार्थना करतो। कारण की एखाद्या परमार्गाची सेवा करत असताना, एखाद्या ईश्वर कार्याची सेवा करत असताना जर तुम्ही अडथळा जोडलेला असेल तर लक्षामध्ये ठेवा, तुम्ही सुद्धा पाठीमागे अशाच प्रकारचे अडथळे जोडलेले आहेत, त्याचा तो प्रसव आत्ताही उभा राहतो। आणि म्हणून काहींना सेवा करता आली नाही, त्यांनी दुःख व्यक्त केलं, तेने करून सुद्धा तुमचा अडथळा दूर होणार आहे। काहींना सेवा करत असताना बहाणा निर्माण झाला तो सुद्धा एक प्रकारचा अडथळाच आहे। आणि म्हणून आपल्यालाही पुन्हा ही सेवा घडावी। एखादा भिक्षा मागतो आहे पण आपल्याला ती घडत नाही, समजून घ्यायचा आम्ही जोडलेला अडथळा आहे। एरवी आपण पाहतो एखादं प्रापंचिक तुम्हाला काम करायचं असेल तर बघा तुम्हाला काय अडथळा येणार नाही आहे। जरी तुम्हाला अडथळा आला तुम्ही काही का करून बरोबर ती कार्य तुम्ही पूर्ण करणार। उदाहरणार्थ एखादं लग्न तुमच्या घरी असतं आणि लग्न कार्यामध्ये तुम्हाला अनेक गरजा पूर्ण करायच्या असतात, कारण की तुमचा तो सोयऱ्यांचा संबंध असतो। ते करत असताना आपण अनेक प्रकारचा आटापिटा करतो, इकडून तिकडून त्याची आपण बरोबर फिल्डिंग लावतो आणि ते कार्य पूर्ण करत असतो। परंतु आपण काय करतो, धर्मामध्येच नेमका आपला अडथळा येतो। का बरं झालं असं? बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, म्हटले बाबा असा अडथळा का बरं येतो? एक तर तुम्ही भगवंताला प्रार्थना केली नाही, दुसरी गोष्ट तुम्हाला क्रियेचा वाहो नाही आहे, तिसरी गोष्ट तुमचा प्रयत्न नाही आहे। आपण काय करतो,
सर सांगतो नाही नाही आम्हाला हे जमणार नाहीये, कमीत कमी प्रयत्न तर करा। आपण प्रयत्नही करत नाही आणि आपण सांगतो की ही गोष्ट आम्हाला जमणार नाहीये। तुम्ही प्रपंच करत राहा, प्रपंच करत असताना किंवा एखादे सोयऱ्याची तुम्ही काही कार्य करत असताना तिथे बहाणा सांगता का तुम्ही? नाही सांगत। परंतु बघा, एखादी तुम्हाला पर्णष्टक्रिया घडायची असेल तर बरोबर तुम्हाला अडथळा येणार। हे आपण जोडून ठेवलेले अडथळे असतात। मग हे दानातलाच नाही, तुम्ही स्थानाला जा, तुम्ही एखाद्या परमार्गाच्या भेटीला निघा किंवा एखाद्या दाण्याच्या भेटीला तुम्ही निघा, बघा तुम्हाला बरोबर तिथे अडथळा येणार। का बरं झालं असं? आपणच ह्या गोष्टी जोडून ठेवलेल्या आहेत। आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ असा आहे, जसं तुम्ही प्रपंचामध्ये बहाणे सांगत नाहीत ना, तसं परमार्थामध्ये सांगू नये। हा एक तुमचा एक प्रकारचा अडथळा आहे। आणि म्हणून जर आपल्याला एखादा भिक्षा मागतोय, एखादा साधनवंतच आपल्याला घडत नाही, तर समजायचं हा आम्ही जोडलेला अडथळा आहे। आणि हे अडथळेच आपण जोडलेले असताना त्यासाठी भगवंताला आपली प्रार्थना असावी लागते। हे भगवंत मला आता तर नाही घडलं, परंतु मला माझ्या जीवनामध्ये, मला आता नाही क्रिया करता आली, परंतु पुन्हा तरी मला माझ्या जीवनामध्ये क्रिया करण्याचा योग मला यावा, अशा प्रकारची आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे। तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रापंचिक कार्य करत असताना तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर होतील, परंतु तुम्ही धर्मकार्य करण्यासाठी निघा, तुम्हाला बरोबर अडथळा निर्माण होणार। किंवा एखादा दाता आपल्याला मागतो आहे, आपण त्याला नाकारणार। का बरं झालं असं? की बरोबर तुमचा अडथळा तिथे उभा राहिलेला आहे। म्हणून असे अडथळे आपण जोडलेले असतात, ते जरी जोडले, मला आत्ता नाही घडलं तर मला कुठेतरी मला काहीतरी करता आलं पाहिजे, हा मात्र आपण विशेष करून प्रयत्न केला पाहिजे। आणि यासाठी भगवंताला आपली प्रार्थना असणं फार गरजेचं आहे। तरच काय होईल, एखाद्या क्रियेचा वाहू आम्हाला घडेल, एखादी क्रिया करण्याचा अधिकार आम्हाला घडेल, नाहीतर मग या जन्मामध्ये आपण असेच अडथळे जोडून ठेवू। नक्षामध्ये ठेवा, चरित्रामध्ये प्रसंग येतो की एकाईसाकडे रोट्या असतात, आचार्यांना भूक लागलेलीही असते, परंतु हे एकाईसा देत नाहीये। स्वामी म्हणतात कुणाकडे काही आहे का? वानरे भुकलेले आहे, त्यांना भूक लागलेली आहे, कोणाकडे काही आहे का? एकाईसाकडे असतात रोटीया, परंतु ती काढून देत नाहीये। आणि मग रस्त्यांनी जात असताना या एकाईसाच्या ज्याच्याकडे ज्या रोट्या असतात ना, त्या रोटीला एका गोवळ्याचा म्हणजे का गुराख्याचा स्पर्श होतो। आणि ती एकाईसा काय करते? ते रोट्या टाकून देते। ते रोटिया गोवळाशी झालीया, म्हणजे स्वामी मागू लागले, तिला नाही देता आलं, सांगितलं की आम्हाला लागणार आहे, स्वतःसाठी राखून ठेवलं, वंचकत्व केलं। आपण असंच करतो, आपल्याकडे आहे पदार्थ पण आपण वंचकत्व करत असतो, आपल्याला त्यातला मोह सुटत नाही। दिलं कोणी तुम्हाला? देवाने दिलं, द्यायचं कोणाला? परमेश्वरला तुम्हाला द्यायचंय। मग तिथे पण आपण किती मोह करतो, किती आपण आत्मत्व निर्माण करतो। दिलंय सगळं देवाने, तरी आपण त्याला रिटून खोटं बोलत असतो। एखादा मागतोय तुम्हाला दाता, पण तुम्हाला देव वाटत नाहीये, का बरं झालं असं? हे सुद्धा एक प्रकारचा आपण एकाईसाप्रमाणे आपण अडथळा जोडलेला आहे। एकाईसाच्या रोटी असतात की नाही ती फेकून देते? देत नाही ती। कुणाला गेल्या? त्या गोवळाशी झाल्या, गोवळाचा स्पर्श झाला, ते रोटी ती टाकून देते। जर तीच रोटी जर तिने नागदेवाचरणा दिली असती तर तिला एक प्रेमाचा अधिकार निष्पन्न झाला असता,
का बरं झालं असं? पाठीमागे अशा प्रकारचा अडथळा जोडून ठेवला आणि ईश्वराची खंती जोडून ठेवलेली आहे. जो खंतीचा आहे त्याचा योगच येणार नाही. परमार्गाचं भजन पूजन करावं त्याचा अजिबात योग येणार नाही आहे. तो सुद्धा एक प्रकारचा खंतीचाच आहे, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून अशा खंती मी जोडून ठेवलेला आहे. हे जे काही सापुढे आपण प्रसंग पाहतो, वृद्धपूरला जाते, ती म्हणते की मला श्रीप्रभू बाबांना उपहार करायचा आहे. मला उपहार करत असताना बाबा तिचा उपहार स्वीकार करत नाहीये, तो नाकारतात. कारण हिने खंती जोडलेली होती ना, उपहार तो नाकारतात. आणि मग ही काय एक दिवस काय करते, जेव्हा मादाईचा श्रीप्रभू बाबांना उपहार करते की नाही, तो उपहार करत असताना आपल्या रोट्याच्या रोटीमध्ये ठेवते. आमचे श्रीप्रभू बाबा ईश्वर तर सर्वज्ञ आहे ना. आमचे श्रीप्रभू बाबा बरोबर ती रोटी, एकाईसाची रोटी बरोबर काढतात आणि बाजूला ठेवून देतात. एका अवताराची खंती दुसऱ्याही अवतारी विसावते. मग ती खंती असेल तो तोष असेल, दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे. विसावते ती का बरं झालं असं? पाठीमागे तशा प्रकारे प्रसोद ओढून ठेवलेला आहे. हा का आत्ताचा उपभोग म्हणजे प्रसव आहे का? तो नाही, पाठीमागचा तो आहे. तिच्याही दारामध्ये कोणी भिक्षू आला असेल, होतं तिच्याकडे पण दिलं नाही आहे. ईश्वरापर्यंत ती प्रतिकारता गेली. असंच पदार्थामध्ये आत्मत्व ठेवलं, बहाणा सांगितला, होतं घरामध्ये, देवाने दिलं सगळं, परंतु बहाणा केला नाही, अर्पण तिला करता आलं. तीच जो प्रसव आहे ना, ती खंती आहे ना, ती ईश्वरापर्यंत गेली की नाही? म्हणून आम्ही सुद्धा अशा प्रकारचे अडथळे जोडलेले असतात. आणि म्हणून भगवंताला आपण प्रार्थना करायची की देवा, मला आता जरी नाही घडलं पण मला कुठे ना काहीतरी घडलं पाहिजे, अशा प्रकारची आपण भगवंताला प्रार्थना करायची आहे. माझ्याकडे प्रश्न आला होता की बाबा असे का बरं अडथळे निर्माण होतात, आम्हाला खूप करावंसं वाटतं पण काही घडत नाही आहे. पण काहींकडे असतं ते देव वाटत नाही आहे. दोन प्रकार आहेत, एकाला आहे पण देव वाटत नाही, आणि एकाला काही नाहीच त्याच्याकडे, त्याला घडतच नाही आहे. एकाला असून देव वाटत नाही, त्याने पण सुद्धा एक प्रकारचा अडथळा जोडलेला आहे. आणि एकाकडे तर काहीच नाही आहे, त्याने सुद्धा तशा प्रकारचा अडथळा जोडलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही परनिष्ठ कार्यामध्ये अडथळे जोडतो की नाही, बरोबर तुम्हाला तिथे अडथळा येणार. मागतोय पण देता येत नाही, घडत नाही आपल्याला. आपण सांगू कोणतरी आजारीच पडलं, कुठतरी इकडेच गेले तिकडेच गेले, घडणार नाही, बरोबर तुम्हाला घडणारच नाही आहे. कारण की तुम्ही तशा प्रकारचा अडथळा जोडून ठेवलेला आहे. एखादा भिक्षा मागतो, तुम्ही सांगता की दुसऱ्या घरी जा, का बरं झालं असं? आपण सुद्धा तशा प्रकारचा तो आपल्याला काही दान घडावं अशा प्रकारचा अधिकार आपण जोडलेला नाही, आणि तो अधिकार आपल्याला जोडायचा आहे. मग तो कशाने जोडता येईल आपल्याला? भगवंताला प्रार्थना ठेवा, स्मरण ठेवा, दुःख करा. या कार्यामध्ये नाही जरी काही घडलं पण काही दुःख व्यक्त केलं तरी तुमचा कर्मनाश आहे, तुम्हाला बरोबर पुढील क्रिया घडेल. दुःख तरी कमीत कमी आपल्याला पाहिजे की नाही? जर दुःख नसेल, ईश्वरी मला पदार्थ अर्पण नाही करता आला, जर दुःख नसेल तर बघा तुम्हाला काहीच घडणार नाही आहे. म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे की कार्यामध्ये आपण कशा प्रकारचे अडथळे जोडलेले असतात, कशा प्रकारचे बहाणे आपण जोडलेले असतात, हा सुद्धा एक प्रकारचा आपला प्रसव आहे. त्याला तर भेटणारच आहे, परंतु आपला कसा आपण प्रसव जोडला हे आपल्याला स्वतःला तपासून बघायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला एक मी प्रमाण दिलं की जर आपण कार्यातले अडथळे जोडले असतील, आपली भगवंताला निश्चित प्रकारची प्रार्थना आणि दुःख जरूर पाहिजे, तरच तुमचे काय होणार, ते अडथळेच आपले दूर होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं अडथळे जे आलेले असतात ते दूर झाले पाहिजे. त्यासाठी म्हणजे
परमेश्वरला दुःख करायचं किंवा आपले जे अधिकरण आहे त्यांच्याकडे दुःख व्यक्त करायचं आणि तुम्ही भगवंताकडे प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा स्वामी राया श्री चक्रधरा दत्तात्रेय महाराज मला आता नाही काही एकंदर याचक माझ्याकडे येतो पण मला घडत नाही आहे पण मला पुन्हा ते घडलं पाहिजे अशी काय करा आपण देवाला प्रार्थना करायची आहे. आपण लीळा पाहत असताना 364 क्रमलीळा आपण बघितली. पिंपळगावी घोळणा रोगणे. घोळणा म्हणजे चण्याची भाजी जी कवळेस्तांनी खोडली जाते त्याला घोळणा असं म्हणतात. आपण तो संदर्भ बघितला. पिंपळगाव 5 आहे. आता हे जे पिंपळगाव आहे की नाही हे पिंपळगाव हे नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे वांबोरीपासून जवळपास 10 किलोमीटर ते गाव आहे पिंपळगाव. एकदम उंचव स्थान आहे बघा ते तिथं ते नदीमध्ये स्थान आहे ते. आणि त्या पिंपळगावला स्वामींनी उपाध्यांना सांगितलं की बटिक्याचा चणा घेऊन या. उपाध्ये गेले चणा खुडीला. खुडण्याचा एक प्रकार असतो तो घेऊन आले. तो कवळा असताना विशिष्ट प्रकार तो खुडावा लागतो. शेतकरी वर्गाला ती गोष्ट माहिती आहे. स्वामी सांगतात की आता भाजी करायची कुठे बोरे का बघून घेऊन या. उपाध्ये पास गेले मळामळा हिंडले त्यांना कुठे बोरे सापडले नाही. स्वामीने सांगतात की जिजी देवा म्हटले देवा मी सगळीकडे फिरलो पण मला कुठे बोरं सापडलीच नाही आहे. स्वामी सांगतात जा ऐसे नाही ऐसे जा तुम्हाला एक बोराचं झाड लागेल तिथे तुम्हाला बोरं तुम्ही घेऊन या. आणि पाहतात तर काय बोराचे रान पडले असेल म्हणजे संपूर्ण बोरं त्या जागेवर पडलेले होते. स्वामींकडे ते भाजी देतात. बाईसांना स्वामी सांगतात बाई याची तुम्ही भाजी करा याचा घोळणा करा. त्या दिवशी संपूर्ण भक्तिजन भिक्षाकडून आलेले होते. बाईसांनी सर्वांना भिक्षेमध्ये घोळण्याची भाजी वाढलेली आहे. स्वामींना आणि परिवाराला त्या ठिकाणी भोजन झालं. स्वामींनी घोळणा केला आणि गोसावी तैसीची पाप विनाशनासी विजय केले हे चरित्र आपण बघितलेलं होतं. या लीळेचा हेतू आपण पाहिला. या ठिकाणी परमेश्वराची आज्ञा होती म्हणून ज्याच्या रानामध्ये ती भाजी होती तिथल्या जंतूंना जो काही स्पर्श झाला त्यांना भोगभूमीमध्ये जन्म सांगितला. आणि ज्या धनाचा जो ज्या धन्याचा तो पदार्थ होता ज्या मालकाचा तो पदार्थ होता त्याचा वाढणार पुढे प्रसव. कारण की त्याचा प्रसव म्हणजे प्रेमाचा त्याचा प्रसव वाढणार. भाजी कुणी ग्रहण केली प्रत्यक्ष उभयदृश्य अवतराने ती आरोगणा केलेली आहे. त्याला तर माहिती नाही आहे की माझ्या शेतामध्ये कोण आलं कोण भाजी घेऊन गेलं कुणाला ती उपयोगी पडलेली आहे त्याला काय माहिती नाही. परंतु तयाचा प्रसव म्हणजे त्याला प्रेमाचा अधिकार घडणार असे हेतुस्थळकार सांगतात. त्याची प्रतिकारणता पुढे वाढणार दयाचा पदार्थ त्याला त्याचं घुमटं भेटत असतं. तीन प्रकारचं आहे. एकाने एका स्वतःला क्रिया नाही घडली पण दुसऱ्याला प्रवृत्त केलं तरी त्याला गोमटे निमित्ताचे गोमटे त्याला लागतात. स्वतःही केली पण अनेकांना प्रवृत्त केलं त्यालाही ते क्रियेचे गोमटे लागतात. तसं ओकटं पण आहे. स्वतः क्रिया नाही केली परंतु अनेकाला अडथळा आणला. कशाला क्रिया करतो कशाला पदार्थार्पण करतो काय त्याने करून होणार आहे स्वतः नाही केलं पण दुसऱ्याला अडथळा आणला तरी त्याचं ओकट लागत असं. दोन्ही क्रिया ओकट्याची आणि गोमट्याची. एकाने स्वतःही क्रिया केली अनेकांना प्रवृत्त केलं त्याने सुद्धा सांगितलं की त्यांना सुद्धा गोमट लागणार आहे. आमचे स्वामी सांगतात नापताचे वाक्य लागे. एखाद्याने साधकाने मागितलं देणार नाही परंतु एखादा अप्तेष्ट आहे त्याने सांगितलं द्या ना तुम्ही लगेच तो देणार तरी त्याला गोमटे. कुणाला सांगणाऱ्याला गोमटा आहे. देणाऱ्याला आहे करणाऱ्याला आहे घेणाऱ्याला पण आहे आणि क्रिया करणाऱ्याला पण गोमटा आहे. अशी त्याची वेगळ्या प्रकारची प्रतिकारात एक साखळी असते.
या ठिकाणी ज्याचा मळा दयाचा पदार्थ, त्याला सांगताय की त्यांना सुद्धा गुमट होणार। म्हणून जर आपल्याला क्रिया होत असेल तर चांगलं आहे, परंतु आपली क्रिया करत असताना अनेकांना आपण जर प्रवृत्त केलं तेने करून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचं गुमट निर्माण होतं। मी या कार्य करत असताना मी एक संदर्भ बघितला, या उद्घटनाच्या माध्यमातून मी संदर्भ बघितला, सकार तर मला केलं परंतु अनेकांनी अनेकांना सुद्धा प्रवृत्त केलेलं आहे। ज्याने प्रवृत्त केलं त्याला सुद्धा गोमट लागत असतं। आणि म्हणून फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमची इच्छाशक्ती असेल तर बरोबर भगवंत तुम्हाला त्या क्रियेचा योग आणून देतो। स्वतःही केलं अनेकालाही प्रवृत्त केलं त्याने करून सुद्धा त्याचं घुमट लागत असतं। आणि म्हणून सांगतात की जयाचा पदार्थ तयासी घुमटे। जेव्हा तुम्ही पाहता आम्ही तुमच्याकडे भिक्षेला येतो, तुम्ही आम्हाला भिक्षा देता, तर देण्याचे प्रकार आहेत, एक आवडीपूर्वक देतो, एक अनावडीपूर्वक देतो, इच्छा नसते तरी पण आता आले घरी म्हणून देतो, कशी पण त्याला अधिकार आहे, परंतु ती जर आवडीपूर्वक दिली तर त्याचा 100% लाभ होत असतो। परंतु परमार्गामध्ये एखादं धान्य, एखादा पदार्थ आहे, जर तो ज्याचा पदार्थ आहे त्याला त्याचं गुमट लागत असतं। भिक्षा दोन प्रकारची, कोळीने कोरडी भिक्षा आहे, आता आधी सीजनला मागितले तर ती कोरडी भिक्षा, तुम्ही तर दिली भिक्षा मार्गामध्ये आली ती, पण तो पदार्थ एखाद्या सत्पात्राच्या मुखामध्ये गेला, अधिकार कोणाचा वाढतो? तुमचा वाढतो। आम्ही फक्त निमित्त आहोत, परंतु अधिकार कोणाचा वाढणार? कारण की पदार्थ तुमचा आहे। म्हणून भिक्षा फार महत्त्वाची आहे, एखादा पदार्थ अर्पण करणे फार महत्त्वपूर्ण आहे, एखादी क्रिया करणे फार महत्त्वपूर्ण आहे। कारण की जयाचा पदार्थ तयासी घोमटे। तुम्हाला माहिती आहे का, आमचा पदार्थ कोणाकडे गेला, आमचा पदार्थ कोणाच्या उपयोगी पडला, किंवा आम्ही जे अर्पण केलं ते कोणाच्या मुखामध्ये गेलं, तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला ते माहिती नाही आहे। परमेश्वराने जो विधी सांगितलेला आहे त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की या जीवाचा अधिकार वाढला पाहिजे। जर परमेश्वरने आज्ञा केली नसती, साधकांनी भिक्षा मागितली असती का? कोणी तुमच्या दारापर्यंत आलं असतं का? नसतं। भिक्षा मागणे ही परमेश्वराची आज्ञा आहे। जसं आपण चरित्रामध्ये पाहतो की उपदेवासांना सांगितलं, जा तुम्ही कोणाला घेऊन या, ज्याच्या रणामध्ये पाठवलं तर त्यांचासुद्धा काही उत्तम अधिकार असला पाहिजे। तिथे स्वामींनी का बरं त्यांना पाठवलं? कारण की त्या जीवाचा स्वामींना अधिकार वाढवायचा होता। परमेश्वराची लीला कर, एखाद्याला बळजबरी घडवतात, एखाद्याला क्रिया करून घडवतात, हो की नाही? कारण की ती परमेश्वराची प्रवृत्ती आहे। एखाद्याची इच्छा नसते परंतु बळजबरी घडवावं लागतं, पण सगळ्यांनाच नाही बरं का, ज्याचा अधिकार असेल, ज्याला आवड असेल त्यालाच घडवावं लागतं। आणि ज्याची बुद्धी नसेल परमार्गावर, जो विपरीती असेल त्याला घडवायला नाही सांगितलेलं आहे। आहे माणबा पंथामध्ये, पण विपरीती आहे, साधनावर बुद्धी नाही त्याला नाही घडवायला सांगितलेलं। ज्याच्याकडे आवडी आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, प्रती आहे, त्याला मात्र घडवायला सांगितलेलं आहे, त्याचाही पदार्थ घ्यायला सांगितलेला आहे। आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राने फार मोठे बारकावे सांगून ठेवले, कुणाचा पदार्थ घ्यावा, कुणाला घडवावा, कुणाचा पदार्थ घेऊ नये, कुणाला आग्रह करावा, शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे। ज्याला धर्माची आवडी आहे त्याला आग्रह करावा, ज्याला आवडीच नाही त्याला आग्रह कुठला करू नये, त्याला काही सांगू पण नाही, संग पण करू नये, त्याचा पदार्थ पण घेऊ नये,
त्याची भेट पण नाही घ्यायला सांगितली. कोण विपरीती आहे, बुद्धीच नाही आहे, नाही घ्यायला सांगितलं. इथे स्वामींनी ज्यांच्या शेतामध्ये पाठवलं ते उत्तम अधिकाराचे जीव असले पाहिजे. आणि त्यांनी क्रिया अर्पण केली का नाही आणि का करावी, मी उपद्यपासांना सांगितलं जा शेतातला त्यांचा पदार्थ होता त्यांना सांगितलं जा त्यांचा पदार्थ घेऊन या, तो पदार्थ स्वामींनी ग्रहण केला भक्तांनाही दिला. वेगळ्या क्रियेची गोमटे, भक्तांना भजन घडलं ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होणार, ईश्वराला भजन घडलं प्रेमाचा अधिकार निष्पन्न होणार आहे. ज्ञान आणि प्रेम दोन्ही त्यांचा प्रसोपुढे वाढणार आहे. हे भजनाची गोमटे असतात. म्हणून भजनाच्या गोमट्यामधून आमचा अधिकार पुढे वाढत असतो. मुद्दा तुम्हाला मी लिहिलेच्या अनुषंग सांगितला की अडथळा आणि प्रसव कसा असतो बघा, हे लिहित आम्हाला शिकायला भेटतं. अडथळा जोडला असेल तर देवाला प्रार्थना करा, त्यासाठी प्रयत्न करा. मला कधी स्वामी असं घडवतील, मला कधीशी क्रिया घडेल हे दुःख करा ना आपण, बरोबर तुमचा अडथळा दूर होणार, तुम्हाला क्रियेचा योग येणार. आपण काहीच नाही केलं, काही दिलंच नाही, काही केलंच नाही, दुःखच नाही केलं, आपण विनंतीच नाही केली तर काहीच तुम्हाला योग येणार नाही. लक्षामध्ये ठेवा, आहे तुमच्या घरामध्ये भरपूर पण अर्पण करण्याची वासना होणार नाही आणि कोणी तिथपर्यंत पोचणारही नाही. होतं असं कधी कधी, ज्याच्याकडे आहे त्याला काहीच घडत नाही आहे, ज्याच्याकडे काही नाही त्याला कसं घडून जातं काही कळत पण नाही आहे. आणि म्हणून चरित्र आम्हाला प्रमाण देतं की स्वामींनी कशा प्रकारे त्यांचा जो पदार्थ आहे तो ग्रहण केला, त्यांचा अधिकार पुढे कसा वाढला हे हेतुस्थळकर सांगतात. म्हणून भजनरूप क्रिया फार महत्त्वाची आहे. अशा प्रकार संदर्भ लीळेमध्ये येतो. आता लीळाक्रम आपण पुढे 365 बघूया. पापविनाशणी आसन, पापविनाशिनी आसन म्हणजे पापविनाशिनी गावाचं नाव आहे. हे डोंगरगण, आत्ताचं डोंगरगण नगर जिल्ह्यामध्ये आहे, तिथलंही ठिकाण आहे. त्याचप्रमाणे गेवराई या प्रांतामध्ये सुद्धा हे ठिकाण येतं. हा संदर्भ चरित्रामध्ये येतो. याला पापविनाशिनी असं म्हटलेलं आहे, त्या जागेचं ते नाव आहे. मग गोसावी पाप विनाशनासी बिजे केले. मग गोसावी म्हणजे पिंपळगावी मला आरोगणा करोनी. गोसावी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पाप विनाशनासी गेलेले आहेत. गोसावी शब्दाचा अर्थ होतो गो म्हणजे इंद्रिय, सावी म्हणजे स्वामी, जसं गोपालकृष्ण. किंवा गोसावी शब्दाचा अर्थ गोसावी म्हणजे मालक. ज्याचे सगळे इंद्रिय अधीन आहे त्याचा जो मालक आहे तो गोसावी. आणि एक शब्द असा होतो गोसावी म्हणजे सृष्टीचा पालन करता तो मालक. कोण? गोसावी. गोसावी म्हणजे ही फिरणारे गोसावी नाहीत. एकाने मला प्रश्न केला बाबा म्हटले नाम घेताना गोसावी वापरू की नाही, म्हटलं गोसावी शब्द वापरला पाहिजे. तुम्हाला काय वाटलं गोसावी म्हणजे फिरणारे गोसावी नव्हे, गोसावी शब्दाचा अर्थ होतो मालक. आणि एक गोसावी होतो गो म्हणजे इंद्रिय ज्याच्या अधीन आहे, ते गोसावी शब्दाचा अर्थ केलेला आहे. पाठीमागे मळा अरुगणा करून आमचे गोसावी पाप विनाशी विजय केले. विजय केले म्हणजे ठिकाणी गेले. नावेक चौकी आसन झाले. नावेक चौकी आसन झाले म्हणजे त्या ठिकाणी चौक होता, त्या चौकामध्ये स्वामी बसलेले आहे. चरणक्षालन झाले. चरणक्षालन झाले म्हणजे स्वामींचे चरण म्हणजे पाय, क्षालन म्हणजे धुणे. बायसांनी स्वामींचे चरणक्षालन केले, पाय धुतले. टिळाला विला विडा झाला. बघा आत्ता सुद्धा पद्धत म्हणजे आत्ताच काही नवीन पद्धत नाही, पूर्वीपासून सुद्धा ही पद्धत आहे की
आपण जर कुठून आलो असेल तर हात पाय स्वच्छ धुवूनच तिथे प्रवेश करावा। मग तुम्ही स्थानाला जरी गेले हात पाय धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे। तुम्हाला प्रसाद वंदन करायचं आहे तुम्ही हात पाय धुवूनच प्रवेश केला पाहिजे। स्वामींची दिनचर्या बघा, स्वामींची तुम्ही आरोग्याची व्यवस्थापन कशा प्रकारे बघा, स्वामींची तुम्ही राहणीमान बघा कशा प्रकारचं आहे। जेव्हा स्वामी विहरण करून यायचे की नाही तेव्हा सुद्धा स्वामी पाय धुत असत, चरित्र संदर्भ येतो। मग बाईशी चरणक्षालन केले, गोसावी विहरणोनी बिजे केले, मग बाईशी चरणक्षालन केले, मग गोसावी ओट्यावरी सपूजित उपविष्ट झाले, असा एक संदर्भ चरित्रामध्ये नेहमी येतो। पण आम्ही त्याचं ऑब्झर्वेशन नाही केलं, आम्ही परीक्षण नाही केलं नेमका संदर्भ काय आहे। ती शिकवण आहे आम्हाला की आपण जर कुठून बाहेरून आलं असेल की नाही पाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे। आम्ही कुठून भटकून आला असेल, फिरून आला असेल गाव हिंडून, आम्ही पाय धुवूनच चुलीकडे गेलो पाहिजे, नंतर तो स्वयंपाक केला पाहिजे। असं होतं का आपलं? असं होत नाही। आपण भटके कुठं पण फिरून येतो, पाय धुत नाही, हातपाय धुत नाही, बरोबर काही स्वच्छता करत नाही आणि कसे पण मंदिरामध्येही घुसतो। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही या गोष्टी शिकल्या पण लोकांनी तर पुन्हा बंद केल्या। लोकांना वाटलं तर कोरोना गेल्या काही वेळ स्वच्छता पाळायची गरज नाही, परंतु नाही, तो नियम आहे। हातपाय स्वच्छ धुवूनच आपण मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे। अहो काही काही लोक मी पाहण्यामध्ये येतं, वॉशरूम बाथरूम जातात तरी पाय धुत नाहीत, नाही काही नाही म्हणतात पायामध्ये चप्पल होती। मी एकाला विचारलं का रे, म्हटले बाबा तू बाथरूमला गेलं तर पाय का धुतले नाही, त्याने बाबा पाय चप्पल होती ना, पण चप्पल होती, गेला कुठे होतास तू, बाथरूममध्ये गेला होता। जेव्हा स्वामींचा पूजावसर बाईसा करायचा, कशा करायचा बघा ना तुम्ही, यासाठी सूत्रपाठ वाचा, पूजावसर वाचा, यासाठी ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे। स्वामींचा पूजावसर करण्याच्या अगोदर स्वतः बाईसा शुरभूत होत असत, हातपाय धुवायच्या, गुळणा करायच्या, नंतर ते पूजावसर करायच्या। येतो संदर्भ पहा तुम्ही पूजावसरामध्ये। स्वामी कुठून जरी आले तर पहिले पाय धुवायचे, आता मुळात ते गुजर होते ना, त्यांना टापटीपची व्यवस्था असतेच, परंतु आपल्याला एक शिकवण आहे, आपण मंदिरात जात असताना आपण मात्र पहिलं हात पाय धुवून मंदिरामध्ये गेला पाहिजे। फक्त मला वाटतं 10% लोक याचं पालन करतात, 90% तर असाच प्रकार चालू आहे। कुठून पण फिरून यायचं, नसलेले मंदिर ते घाण करून टाकायचे, हो की नाही, आपल्या पायावरची धूळ त्या मंदिरामध्ये घेऊन जायची, ते गाभाऱ्यात घेऊन जायची, तिथे किती मोठं व्यवस्थापन असतं। आपण काय करतो, सगळं ते दुर्लक्ष करतो, दुर्गंधी करून टाकतो। घरीसुद्धा आपण पाहतो की आपल्याला, आपण जर कुठून बाहेरून आलो, तुम्ही शेतामधून गेले, तुम्ही ऑफिसमधून गेले, काय केलं पाहिजे, आपण पहिलं हातपाय धुतले पाहिजे। आपण कुठे कुठे पाण्यामध्ये प्रकार येतो, काही काही लोक दीपूजेला बसतात, ते पिचकारीजवळ घेऊन बसतात, पिचकारी मिचिक मिचिक पाण्यामध्ये हात धुतात, मिचिक मिचिक झाले का तुमचे हात सवळे? तुम्ही कुठून फिरून आला, तुम्ही एका पिचकारीमध्ये हात सवळे करताय, निघाली का तुमच्या हातची घाण? नाही। तुम्ही पहिले स्वच्छ वॉश बेसिनला किंवा नळावर हातपाय स्वच्छ धुतले पाहिजे, तोंड धुतलं पाहिजे, कपाळ धुतलं पाहिजे, नंतर तुम्ही रांगेमध्येही बसलं पाहिजे। हा जर तुमच्या हात खाली टेकली असतील नकळत, मग तुम्ही घ्या ना पिचकारी। परंतु काही काही लोक काय करतात, त्यांना पिचकारी सवय लागलेली आहे। काही काही लोक पदयात्रा करतात बघा, काही काही गाडी यात्रा करतात, त्यांना सवय असते, आधी हातपाय स्वच्छ धुणार नाहीत, मग रांगेत जाऊन बसले ना, मग पिचकारीने हात धुते। दीपूजा करत असताना कमीत कमी आपण हात तरी चांगले मोकळे चाकळी धुवा। तुम्ही हात खराब धुता आणि मग सगळी घाण कुठे काढता, टॉवेलला पुसता, मागून पुसून हात पुसता, कोपरापासून तुम्ही हात पुसता, जमेल का असं? नाही चालणार। मी कुठे कुठे
जाण्याचा प्रसंग येतो, आम्ही देवपूजा करण्यासाठी जातो. बघा बारकावा कसं तुम्हाला सांगतो, दोष नाही तो तुम्हाला शिकायचं आहे. ज्ञान का दोष नाही काढत, आणि तुमच्या चुका तुम्हाला सांगितल्याच पाहिजे तर तुम्ही सुधारणार ना. एर तुम्ही सुधारसाल का? नाही सुधारणार. कुठं गंमत कशी होते बघा, आम्ही हा सोहळे करतो आणि देवपूजेकडे जातो. मग तिथले जे आमच्या सोबत असतात तिथल्या घरचे, ते काय करणार, हात पुसण्याचा टावेल ज्याला कर्मार्जन म्हणतात तो तसंच आमच्या हातामध्ये देणार. तुमच्यात सवळे असतात का टायमाला? त्या नाही, तुमच्यात ओवळे असतात. तुम्ही काय केलं, तो टावेल तसंच तुम्ही आमच्या हातामध्ये दिला. मग मी तुम्हाला त्यांना सांगितलं की जरी तुम्हाला हात सवळ्याचं टावेल द्यायचं असेल तर तुम्ही पहिले हात धुवा, नाहीतर फक्त जागा सांगा की बाबा इथे टॉवेल आहे तो तुम्ही घ्या. ह्या सुद्धा चुका तुमच्याकडून होत असतात. होतात की नाही ह्या चुका तुमच्याकडून, ह्या पाहण्यामध्ये माझ्या आल्या. ज्ञान म्हणजे काय, फार मोठं तुम्ही निर्णय ऐकले, सूत्रपाठ घेतला म्हणजे ज्ञान नाही आहे हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. चांगल्यांच्या घरी गेलो, निर्णय ऐकणाऱ्यांच्या घरी मला चुका दिसल्या. निर्णय पहिला महत्त्वाचा नाही, ज्या तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात की नाही ते पहिलं सुधारून घ्या. निर्णय नंतरचा आहे. झाले की नाही चूक तुमच्याकडून? तुमचा ओवळा होता का सवळा होता मला सांगा. तुमचा तो ओवळही होते बरोबर. तुम्ही काय केलं, त्याच ओवळ्या हाताने तो टावेल आम्हाला तुम्ही दिला. आम्ही काय करतोय, आम्ही देवपूजेच करतोय, तोच टावेल काय केला तुम्ही आम्हाला दिला. दोष लागला की नाही तुम्हाला? लागला की नाही दोष? लागला, जरूर तुम्हाला दोष लागणार. लक्षामध्ये ठेवा, एखादे साधनवंत घरी आले जर तुमचे हात सोवळे असतील तर तुम्ही त्यांना तो टावेल उचलून हातामध्ये द्या, अन्यथा फक्त दाखवा बाबा येथे टावेल आहे, बरोबर ते घेतात. आणि टावेलसुद्धा एवढे काळी टीम असतात, बघून हातपुसं वाटत नाही. म्हणून 4 दिवसाला आपलं कर्मार्जन बदललं पाहिजे. एक विषय निघाला स्वच्छतेचा, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. का सांग, तुमचं खंडज्ञान आहे, तुम्ही विसरता म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. एखाद्या क्रमांलीळा आले मी सांगितलं, चरणशाळा विषय निघाला म्हणून तुम्हाला विषय तो मला आठवला म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे जे मला बघायला भेटलं ते मुद्दे तुमच्यामुळे मांडतो आहे, काय चुका तुमच्याकडून पुन्हा झाल्या नाही पाहिजे. आणि हेच तुम्हाला लिळेमधून शिकायचं आहे. मी काही कोणाचा दोष नाही काढत, परंतु झालेल्या चुका हे तुम्हाला सुधारून घ्यायचे हे तुम्हाला मी फक्त सांगतो. आणि म्हणून तो टॉवेलला आपण तसा हात लावायचाच नाही. संदर्भ चालला होता की स्वामींचे चरण शहाणबाईसांनी केले, स्वामी ओट्यावर बसलेले आहे, स्वामींना टिळा लावलेला आहे, गंध लावलेला आहे, विडा झालेला आहे. आणि पुढे स्वामी त्या ठिकाणी मग गोसावी बिजे केले कपाटासी धारवलो केली धारे आसन. कपाटासी म्हणजे गुहेची गुफा असते की नाही, गुंफा गुहा असते की नाही तिचं तोंड, त्याला कपाट किंवा एक दरी कपारी असते की नाही त्याला कपाट असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोहंके त्याला कपाट असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी स्वामी गेले आणि गेल्यानंतर धारेजवळ स्वामींना आसन झालेलं आहे. मुद्दा तुम्हाला मला सांगायचा की स्वामींचे चरित्र पाहत असताना तिथे आरोग्य आपल्याला शिकायला भेटतं. स्वामींनी तिथे गेल्यावर पाय धुवून बसले. आपल्याला आचार आहे, आचार पण लीळा आहे ही. आपण सुद्धा धार्मिक विधी करत असताना, विशेष देवपूजा प्रसाद करत असताना मात्र आपण स्वच्छ हातपाय धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. हा नियम आता लक्षामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही हेतुसरकार सांगतात की स्वामी धारका अवलोकन केली ना, परमेश्वरांनी धार अवलोकन केल्यानंतर किंवा स्वामी तिथे बसल्यानंतर ज्या काही जीवांचा स्पर्श झाला त्यांना संबंधाचं फळ होणार आहे. हा विघात लक्ष संबंध आहे, कारण की ते धार पाणी पडू लागलं, स्वामींची मूर्ती होती आदळू लागलं, बरोबर आहे. त्याला म्हणजे विघात लक्षण संबंध.
ज्ञान लक्षण संबंध, समलक्षण संबंध, हा एक सांगितला विघात लक्षण संबंध। विघातक म्हणजे एखादी वस्तू स्वामींच्या श्रीमूर्तीला जाऊन धडकली, त्याला म्हणतो विघात लक्षण संबंध, तरी पण तो संबंध सांगितलेला आहे। हेतुस्थळकार सांगतात की ज्या जीवाचा स्पर्श झालेला आहे त्याला भोगभूमीमध्ये 1000 वर्षाचं आयुष्य त्यांना भोगभूमीमध्ये भेटणार, हेतुस्थळकारांनी सांगितलेलं आहे। स्वामी अवलोकनधार का बरं केली स्वामींनी, त्याचा पाठीमागं येतो तिथले जे काही जीव होते त्यांना काही द्यायचं होतं। जर बघा, जरी स्वामींनी अवलोकन जरी केलं तरी त्यांना लाभ सांगितलेला आहे। आम्ही चरित्रामध्ये पाहतो की डोमेग्रामचा प्रसंग, दिशा अवलोकन करते, अमंगल रूपा होती ती अमंगल रूपा होती, असा संदर्भ चरित्रामध्ये येतो। धार अवलोकणे, दिशा अवलोकणे स्वामींनी केलं की नाही, याची धार अवलोकन स्वामींनी केलेली। धार अवलोकणे, अवलोकणे म्हणजे पाहणे, इथे स्वामींनी धार अवलोकन केली आणि तिथल्या ज्या जीवांना आहे अशा प्रकारचा संबंध त्या ठिकाणी दिला। अशा प्रकार 365 क्रमांक चरित्र या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे। आणि उद्यापासून आता आपण पुढे क्रमशः एक एक लीला आपण पुढे पाहणार आहोत। लीलासोबत तुम्हाला हेतू तुम्हाला श्रवण करायला भेटणार। त्याचप्रमाणे काही दिवसानंतर श्रीमद भगवद्गीता ही आपल्याला श्रवण करायला भेटणार आहे। आणि म्हणून ज्यांना अमृत ग्रुप, अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांनी 94052 75075 या नंबरला कॉल करा, मेसेज करा। लीलाचरित्र, चरित्रामध्ये येणारे सूत्र, दृष्टांत, त्याचा हेतू आणि जर काही तुमच्या शंका आणि प्रश्न असतील तेही तुम्हाला श्रवण करायला भेटणार आहेत। आणि म्हणून ज्यांना आवड आहे, ज्यांना शास्त्राची चाळ आहे, जे आवडीपूर्वक घेऊ शकतात, त्यांनीच मात्र या ग्रुपला सहभागी व्हायचं आहे। लक्षामध्ये ठेवा, फक्त काही ग्रुपची भरती मला करायची नाही, परंतु जे आवडीपूर्वक ऐकू शकतात, वेळ देऊ शकतात, त्या सांगितल्याप्रमाणे श्रवण करू शकतात, त्यांनीच मात्र या ग्रुपला सहभागी व्हायचं आहे। आणि म्हणून नंबर आहे 94052 75075। याही व्यतिरिक्त जर काही तुमचे प्रश्न असतील ते आपण मला या नंबरवर कॉल करून विचारू शकता, तिथे तुम्हाला समर्पक उत्तरे शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला समर्पक उत्तरे दिल्या जातील। म्हणून अशाच प्रकारचं हे आपलं लीलाचरित्र सुरुवात झालेलं आहे। पुढे आपण स्मृती, श्रीमद भगवद्गीता, वेळप्रसंग, अनेक अनेक संदर्भ आपण या ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आणि म्हणून एक लक्षामध्ये ठेवा, हे जे निरूपण होईल हे कोणा व्यक्तीवर नसतं, हे निरूपण जे चालतं की नाही सामुदायिक निरूपण चालत असतं। कुणाला वाटेल काय आमचा दोष काढला की काय, आम्हाला उद्देशून बाबा बोलले की काय, हा संदर्भ नाही आहे। फक्त तुम्हाला मी अनुभव मात्र सांगणार। का सांगणार अनुभव? तिथून तुम्ही सुद्धा शहाणे झाले पाहिजे, तुम्ही पण काही शिकले पाहिजे, म्हणून तो अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे। आणि म्हणून एक दोन संदर्भ आपण आज बघितले या चरित्रामध्ये, की पहिलं चरित्र पिंपळगाव घोळण आरोहण आपण बघितलं, त्यामध्ये स्वामींनी त्या जीवाचा अधिकार वाढवण्यासाठी तशा प्रकारची क्रिया करून घेतली। उपद्ये बासा करवी, तो पदार्थ आणून घेतला, बायसांना तो करायला लावलेला आहे। आणि भक्तिजनांना पांती स्वामींना आरोगणा झाली, त्या जीवाचा निश्चित अधिकार वाढणार। देवाला तुम्हीही प्रार्थना करा, हे भगवंत स्वामी राया, मलासुद्धा असं कधी आपण घडवसाल, माझाही अधिकार वाढावा, अशा प्रकारची आपण भगवंताला प्रार्थना करा। दुसरी लीला आपण बघितली पाप विनाशिनी आसन धार अवलोकणे, पाप विनाशिला स्वामींनी धार अवलोकन केली, परंतु त्या लीलेमध्ये आपण स्वच्छतेचा एक मुद्दा आपण बघितला। आणि म्हणून ओवळं आणि सवळं याचं परिज्ञान तुम्हाला पाहिजे। हा सवळे जरी करायचे चांगल्या पाण्यामध्ये, मोकळ्या पाण्यामध्ये करा। त्याचप्रमाणे काही काही लोकांना सवय असते पाण्याची उष्टी बादली बॉटल असते तिथेच हा सवळे करतात, त्याच पाण्याने करतात, तसं करू नका। जर तुम्ही कुठे प्रवासाला निघाले आहात तर आपली वेगळी बॉटल आपण हात सवळ्याची ठेवा, नाही जमलं तिथं प्रत्येक जागी पाणी असतं तिथे मात्र मोकळी चाकळी हात स्वच्छ धुवा, नंतर विशेष करा, नंतर स्नान करा, नंतर तुम्ही प्रसादही करा, पण हे स्वच्छतेचे नियम मात्र पाळा।
विधि करता, विधि होऊ नये हे लक्षामध्ये ठेवा। नेहमीच हेच तर खरं आपल्या धर्माचं ज्ञान आहे आणि या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला विधी अविधींचं ज्ञान होणार आहे। पहिले विधीचे ज्ञान माहिती करून घ्या, नंतर बाकीचा विषय आहे। बरोबर, काही काही लोकांना विधीचं नॉलेजच नाही आहे आणि एकदम मोठ्या स्टेपकडे चालले, तसं करू नका, तुमचा गोंधळ करू नका। म्हणून ज्ञान घेत घेत घ्यावं लागतं, एकदम ते पहिलंच नसतं। म्हणून पहिलं लीळाचरित्र महत्त्वपूर्ण आहे, लीळा पहिल्या माहिती असणं गरजेचं आहे। लीळेमध्ये सगळा सार आहे, लीळेमध्ये सगळा उलगडा होत असतो। बघा, तुम्हाला मी दिलं ना उत्तर तुमच्या प्रश्नाचं, बाबा अडथळे का बरं येतात, धर्म का घडत नाही, तुम्हाला उत्तर दिलं। स्वच्छतेचं महात्म्य लीळेतून तुम्हाला मी सांगितलंय, मी कुठलं प्रमाण देऊन बोलतो, बिनबुडाचा कधीच बोलणार नाही। आमच्या स्वामींची आज्ञा आहे की जर तुम्हाला एखाद्याला प्रमाण द्यायचं आहे, त्याला काहीतरी दृष्टांत द्या, त्याला काही प्रमाण द्या, नंतर त्याची बोला, नंतर त्याच्या प्रत्ययाला ते येईल। मानव संप्रदाय असा आहे, तो कुठलं काकून काकातून बाजारात मांडत नाही येतो, तो जे सांगितलं तो सांगतो। कारण की हा ज्ञानपंथ आहे, ईश्वरपंथ आहे, हा ज्ञानच बोलेल। जो ज्ञानी असेल तो ज्ञानच बोलेल, जो अज्ञान असेल तो अज्ञानच बोलेल। आणि म्हणून आपण सुद्धा तपासून बघायचं ना की नेमकं काय आहे, नेमकं काय सांगितलेलं आहे। हे तपासण्याची जागा ते म्हणजे ज्ञान, ते म्हणजे लीळाचरित्र। अशा प्रकारे आपण लीळाचरित्र दररोज अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत। यूट्यूबला दररोज माझं प्रवचन जात नाही, लोक यूट्यूबला वाट तिकडे बघत बसतात, पण जर काही जनरल असेल काही तर यूट्यूबला मी पाठवतो, नाहीतर ग्रुपला डेली पोथी चालते। लक्षामध्ये ठेवा, ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी 94052 75075 या नंबरला कॉल करा, मॅसेज करा आणि स्वामींची अमोघ लीळा श्रवण करा आणि आचरण करा। एवढंच सांगतो, जय श्री कृष्ण, दंडवत प्रणाम, जय महानुभाव, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। आणि या लीळेचं जे ऑडिशन करतायत त्या सोनूताईजी आणि त्याचप्रमाणे वैभव यांनाही धन्यवाद व्यक्त करतो। आणि अशा प्रकारचे आपल्या लीळा पुढे चालू राहतील, जर काही अडथळा आला तर मी सांगत जाईल। आणि अशा प्रकारचे आपण लीळा श्रवण करणार आहोत, दंडवत प्रणाम।